सर्पमित्र यांनी दिले दोन नागाला जीवदान। फुलंब्री मधील मानमुडे या शेताच्या विहिरी मध्ये दोन नाग आढळले। तेथील सुहास बौशीर चाट यांच्या विहिरीत साप असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार सर्पमित्र कैलास रघु यांनी त्वरित मानमुडी शिवारात येथे धाव घेतली। त्यांना तेथे दोन जातीचे नाग आढळून आले व त्यांनी त्या विहिरी मध्ये जाऊन त्यांना सुखरूप पकडलं व त्यानंतर सर्पमित्र कैलास रघु यांनी भयंकर दोन वेगवेगळे जातीचे नाग असल्याचं सांगितलं। त्यांनाही सुखरूप जंगलात सोडण्यात येईल अशी माहिती सर्पमित्र कैलास रघु यांनी दिली। यावेळी उपस्थित नगर अध्यक्ष सुहास भौशीर साहेब, आजीनाथ वाघ, राजू वाघ, भाजपा तालुका अध्यक्ष राम बनसोड, साईनाथ पवार आदि मान्यवर उपस्थित होते। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। आज आपल्या तालुक्याचे सर्वांचे लाडके नगर अध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट यांच्या शेतामध्ये विहिरीमध्ये धामण जातीचे दोन सर्प आढळून आले। त्याकरिता नगर अध्यक्ष साहेबांनी सर्पमित्र म्हणून मला व माझे सहकारी मित्रांना इथं बोलवलं आणि ते दोन साप पकडण्यास सांगितले। ते दोन्ही साप पकडून वन खात्याचे अधिकारी श्री पवार साहेब यांच्याकडे ते सुपूर्त करण्यात येत आहे। माझं नाव सर्पमित्र मी कैलास विठोबा रघु असून माझे सहकारी मित्र आजीनाथ वाघ, राजू वाघ यांच्या मदतीने आणि वन खात्याचे अधिकारी पवार साहेब यांच्या मदतीने हे सर्प पकडण्यात मला यश मिळाले। हे सर्प पकडल्यानंतर माननीय श्री नगराध्यक्ष भाऊ यांनी वन खात्याचे अधिकारी पवार साहेब यांच्या सुपूर्त करण्यात येईल।